जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि रायगड रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आरोग्य शिबिरात डोळे, स्त्रीरोग, हाडं, ब्लड प्रेशर, मधुमेह, बालरोग, जनरल फिजिशियन, ECG अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या प्रमुख उपस्थिती जितेंद्र पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष मनसे, प्रसन्न बनसोडे, रायगड जिल्हाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, महेंद्र निगुडकर तालुकाध्यक्ष मनसे, प्रवीण राणे तालुकाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, भारती कांबळे शहराध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, प्रथमेश कांबळे शहराध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, धनंजय दुर्गे माननीय नगरसेवक, आयोजक अवधूत अत्रे, KD कोल्हे कर्जत पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत देशमुख कर्जत पोलीस, रुपेश म्हात्रे कर्जत पोलीस, अभिजित अत्रे, रुचिता सोनार, सुशांत चव्हाण, मनीषा मुंडे, मितेश महापुरे, राज राणे, डॉक्टर महेंद्र सर PRO, रायगड हॉस्पिटल रक्तपेढी डॉक्टर हरीश सर, डॉक्टर प्रीती मॅडम टेक्निकल सुपरवायझर, डॉक्टर ओमकार सर, इरफान सर आदी उपस्थित होते. मनसे तालुका अध्यक्ष निरगुकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज इथे भव्य आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचं अगदी मनापासून मी इथे अभिनंदन करतो. आज आपण बघतो समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं लोकांमध्ये अवेअरनेस हे सुद्धा, जनजागृती करणं हे सुद्धा काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातनं त्यांनी एक सामाजिक दायित्व, सामाजिक बांधिलकी म्हणून आज इथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. शिवाय रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन केलेलं आहे. रक्तदान शिबिरामध्ये आज रक्तदान करणं युवकांनी देशाप्रती समाजाप्रती नैतिक कर्तव्य आहे. त्यांचं जगामध्ये समाजामध्ये बघतोय आपण, पेगमेंट मदरची डिलिव्हरी झाली, कार्डियकचे पेशंट झाले, सिकल सेल झालं, थॅलेसेमिया झालं, ॲक्सिडेंट झालं, या सगळ्या रोगांकरता तुर्तास ब्लडची आवश्यकता भासते. तर रक्तदान करून एका सामाजिक कार्याला त्यांनी सहकार्य करावं, तरुणांनी एक देशाप्रती नैतिक कर्तव्य म्हणून पार पाडावं ही माझी एक विनंती आहे. आणि बरेचसे तरुण इथे रक्तदान करत आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि आमचे डॉक्टर लोक इथे सेवा, रायगड हॉस्पिटलची सगळी टीम आहे, ते सुद्धा अविरत सेवा देत आहे. आणि आतापर्यंत 30 ते 40 ते 50 पेशंट तपासून झालेले आहेत आणि टू कंटिन्यू सुरू आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यासंस्थेच्या वतीने गुरुनगर विभागात आमचे महाराष्ट्र सैनिक अवधूत अत्रे यांनी आज आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन केले. गेले 5-7 दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये संपूर्ण कर्जत शहर व विद्यासेना करत होती. या विभागातल्या आमचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रवीण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आयोजन केले. आज या कार्यक्रमात सकाळपासून मान्यवरांनी पण हजेरी लावली. त्याचसोबत या विभागातले जेवढे नागरिक आहेत, या नागरिकांनी या कार्यक्रमाचा व्यवस्थितपणे लाभ घेतला आहे. खूप कमी वेळेमध्ये हा इतक्या मोठ्या प्रमाणाचं आयोजन केल्याबद्दल अवधूत अत्रेंचं मी इथे अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज आलेले आमचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक KD कोल्हे साहेब, आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब यांचेही आभार आहे की त्यांनी येऊन ह्या शिबिराचं इथं उद्घाटन केले. या प्रसंगी आमचे तालुकाध्यक्ष महिला कर्जत तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर, इथले कर्जतचे महिला शहराध्यक्ष भारती कांबळे, आमचे उपशहराध्यक्ष राज राणे, रुचिता सोनार यांनी सगळ्यांनी हे नियोजन केले. असेच कार्यक्रम पुढच्या काही काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी आम्ही उभे करावं अशी इथे आम्ही इच्छा व्यक्त करतो. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.